हे गाइज, वेलकम बॅक टू माय गव्हर्नमेंट ट्रॅक यूट्यूब चॅनल. तर फायनली एक गुड न्यूज आलेली आहे इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी. इलेक्ट्रिकल, टेलिकॉम आणि सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी महाट्रान्सकोमध्ये असिस्टंट इंजिनियरच्या वॅकन्सीज त्यांनी काढलेल्या आहेत आणि त्याची रिक्रुटमेंट जी आहे, रिक्रुटमेंट नंबर सुद्धा त्यांनी मेन्शन केलेला आहे. तर 04/2022 हा रिक्रुटमेंट नंबर आहे महाट्रान्सकोमध्ये असिस्टंट इंजिनियर या पोस्टसाठीच्या वॅकन्सीचा. ठीक आहे, तर काय एक्झॅक्टली त्यांनी माहिती दिलेली आहे, नोटिफिकेशन कशा प्रकारे आहे आणि त्यासोबतच काही जास्त इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन, जसे की इलिजिबल ब्रांचेस काय काय आहेत, एज लिमिट किती असली पाहिजे, सिलेक्शनची प्रोसेस, पे स्केल, तर ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. तर इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि टेलिकॉमचे जे विद्यार्थी आहेत, मागच्या 3 ते 4 वर्षापासून महाट्रान्सकोमध्ये असिस्टंट इंजिनियर या पोस्टची वाट पाहत आहेत आणि फायनली आज न्यूजपेपरमध्ये त्यांनी एक नोटिफिकेशन दिलेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही महाट्रान्सकोकडनं हे नोटिफिकेशन आहे, त्याच्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट नंबर दिलेले आहेत, नेम ऑफ पोस्ट आहे आणि नंबर ऑफ वॅकन्सीज आहे. तर हे जे वरचे आहेत, एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर, चीफ जनरल मॅनेजर, ह्या काही पोस्टला ऑब्व्हियसली इथे तुम्हाला एक्सपिरियन्स लागेल, पण जी सर्वात शेवटचा तुम्हाला बॉक्स दिसतोय 04/2022 ही आहे रिक्रुटमेंट नंबर. त्याच्यामध्ये पोस्टचे नावं आहेत असिस्टंट इंजिनियर ट्रान्सको म्हणजेच इलेक्ट्रिकलचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात, असिस्टंट इंजिनियर टेलिकॉम म्हणजेच ENTC चे विद्यार्थी आणि असिस्टंट इंजिनियर सिव्हिल, तर हे सिव्हिलचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. वॅकन्सीज आहेत इलेक्ट्रिकलच्या 170, टेलिकॉमच्या वॅकन्सीज आहेत 25 आणि सिव्हिलच्या वॅकन्सीज आहेत 28. ठीक आहे, आणि यासोबतच त्यांनी इथे सुद्धा मेन्शन केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही की डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट, आपल्याला डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट पाहिजे की कधी फॉर्म फिलिंग चालू होणार आहे, काय एक्झॅक्टली क्रायटेरिया आहे. तर ती जी डिटेलमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर ती तुम्हाला 4 ते 5 वीकमध्ये, म्हणजे मे बी पुढच्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुम्हाला मिळू शकते, कारण जी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्याची जी URL आहे, जी प्रोसेस आहे, ती अंडर कन्स्ट्रक्शन आहे. ठीक आहे, तर इथे त्यांनी प्रॉपरली मेन्शन केलेलंच आहे. तर तुमची जी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्याची जी काही प्रोसेस असेल, डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट असेल, ती येणाऱ्या 4 ते 5 आठवड्यामध्ये तुम्हाला वेबसाईटवरती त्याची लिंक जी आहे ती अपलोड केलेली जाईल. पण त्याआधी तुमच्याकडे आत्ता सुद्धा 4 ते 5, म्हणजे जवळपास 1 महिना अवेलेबल आहे. ठीक आहे, आत्ताचा 1 महिना, आणि मला वाटतं जेव्हा तुमचं नोटिफिकेशन येईल त्याच्यानंतर अराउंड 2.5 महिने तुम्हाला टाईम असेल एक्झामसाठी. ठीक आहे, तर हे 2.5 आणि हा 1, जवळपास 3.5 महिने, 3 महिने पकडा, तर 3 महिन्यांचा टाईम तुमच्याकडे आहे, एक एक्झाम आणि देन तुमचं सिलेक्शन. याच्यामध्ये ना प्रिलिम्स असतं, ना मेन्स असेल, ना इंटरव्ह्यू असेल, फक्त तुमची एक एक्झाम असेल. काही दिवसांपूर्वी महाट्रान्सकोची जी रिक्रुटमेंट आहे ती गेटद्वारा घेण्यात येईल, म्हणजे खूप 2-3 वर्षापूर्वी त्यांनी नोटिफिकेशन काढलं होतं, पण ते सुद्धा आता कॅन्सल केलेले आहे. आता गेटची सक्ती नाही आहे, आता तुमची एक्झाम जी होणार आहे ती IBPS मार्फतच होणार आहे, जशी आधी होत होती. ठीक आहे, तर फक्त एक एक्झाम आणि तुमचं सिलेक्शन. तर तुमच्याकडे 3 महिने आहेत असं समजा आणि त्यानुसार तुम्ही अभ्यासाला लागा. तर जे काही पे स्केल वगैरेच्या बाबतीत आपण बोलायचं म्हटलं तर इथे असिस्टंट इंजिनियर ट्रान्सको, सिव्हिल आणि टेलिकॉम सर्वांना पे स्केल सारखीच असेल, जवळपास 60,000 सगळे अलाउन्सेस वगैरे ऍड करून ही तुमची सॅलरी असू शकते. ठीक आहे, अप्रॉक्सिमेट सॅलरी आहे. त्याच्यानंतर इलिजिबल ब्रांचेस कोणकोणत्या आहेत, तर हे जे आहे टेबल हा मी याच्या आधीचं 2017 जी रिक्रुटमेंट आलेली आहे तर त्या नोटिफिकेशनमधनं घेतलेला आहे. तर यावेळेस 2022 तीन ब्रांचेस एलिजिबल आहेत, एक म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी, त्याच्यानंतर टेलिकॉम म्हणजेच तुमचं ENTC आणि त्याच्यानंतर सिव्हिल. ठीक आहे, या तिन्ही ब्रांचेस एलिजिबल आहेत, एक्सपिरियन्स लागणार नाहीये, कुठलाच एक्सपिरियन्स लागणार नाहीये. त्याच्यानंतर एज लिमिट काय असायला पाहिजे पहा, एज लिमिट जी आहे ओपनसाठी 35 आहे, म्हणजे सर्वच टेलिकॉम असो, ट्रान्सको असो किंवा सिव्हिलचे विद्यार्थी असो, ओपनसाठी एज लिमिट आहे 35 इयर्स. आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये अप्लाय करत असाल, अप्लाइड अगेन्स्ट रिझर्व कॅटेगरीज इन्क्लुडिंग 5 इयर ऑफ एज रिलॅक्सेशन, तर 40-40 तुमचं एज लिमिट होऊन जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर द अप्पर एज लिमिट फॉर डिपार्टमेंटल कॅन्डिडेट्स ओनली MSCTCL एम्प्लॉईज इज 57 इयर्स. ठीक आहे, जर डिपार्टमेंटलचे जे काही लोक असतील ते अप्लाय करत असतील तर त्यांना 57 वर्षाची एज लिमिट आहे.
द अप्पर एज लिमिट फॉर पर्सन विथ डिसेबिलिटीज पीडब्ल्यूडी जे कैंडिडेट्स आहेत त्यांना 45 इयर्स आहे. त्याच्यानंतर जे स्पोर्ट्स कोटा थ्रू अप्लाय करतात त्यांच्यासाठी 5 इयर्सची एज लिमिट एज रिलॅक्सेशन आहे बट शुड बी नॉट मोर दॅन 43 इयर्स इन एनी केस. 43 इयर्सच्या आत आणि 5 इयर एज रिलॅक्सेशन असेल. ठीक आहे. आणि कन्सिडर तुमची डेट ऑफ बर्थ जी होणार ती स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट SSC सर्टिफिकेट जे असेल त्याच्यावरनं कन्सिडर केली जाईल. ठीक आहे. तर एज लिमिट बद्दल कळलेलं आहे 35 इयर्स ओपनसाठी आणि 5 इयर्स एज रिलॅक्सेशन बाकीच्या कॅटेगरीजसाठी. त्याच्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे. ऑब्व्हियसली तुमची जी एक्झाम आहे ऑनलाईन होणार आहे, IBPS थ्रू कंडक्ट होणार आहे. जशी याआधी 2017 रिक्रुटमेंट आलेली होती त्याच प्रकारे ही सुद्धा टेस्ट असेल, ऑनलाईन टेस्ट असेल. पहिला पॉईंट क्लिअर झालेला आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप कराल तेव्हा तुमची इलिजिबिलिटी वगैरे काहीच चेक केली जाणार नाही. तुम्हाला ऑनलाईन परीक्षेसाठी तिथे इलिजिबल केलं जाईल. ओके. आणि हे जे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत, सर्टिफिकेट्स आहेत, हे तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर हे सर्व काही चेक केले जाईल. थर्ड पॉईंट जो आहे तो ऑब्जेक्टिव्ह टाईप. ऑब्व्हियसली ऑनलाईन म्हटल्यानंतर ऑब्जेक्टिव्ह टाईप MCQ टाईप तुमची टेस्ट होईल. त्याच्यानंतर मराठी लँग्वेजचा पेपर सुद्धा असेल. ओके. मराठी लँग्वेजचा पेपर असतो, तुम्हाला माहिती आहे असेल. 20 प्रश्न असतात, 20 क्वेश्चन्स असतात, 10 मार्कांचा पेपर असतो मराठी लँग्वेजचा. ओके. तर तो तुम्हाला क्वालिफाय करायचा आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आहे त्या एक्झामवरनं तुमची जी सिलेक्ट लिस्ट लावण्यात येईल. ओके. आणि एक्झाम टोटल किती मार्क्सची असते तुम्हाला माहिती असेल, 150 मार्क्सची एक्झाम असते. आणि त्याच्यापैकी ते 150 मार्क्स 100 मार्कमध्ये कन्वर्ट करतात आणि ते फायनल लिस्ट लावतात. ओके. त्याच्यानंतर नॉर्मली सिलेक्शन प्रोसेस विल बी फॉलोड ॲज पर प्रिस्क्राईब्ड अबव. ठीक आहे. बाकी जनरल आहे. निगेटिव्ह मार्किंग त्यांनी दिलेली आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. ओके. जेवढे मार्क आहेत पॉझिटिव्ह त्याच्या 1/4 निगेटिव्ह असेल तुमची मार्किंग. ओके. तर ही आहे एकंदरीत सिलेक्शन प्रोसेस. तुम्हाला माहिती आहे काय सिलेबस आहे, काय एक्झामचा पॅटर्न असतो. एनिवे आपण नेक्स्ट व्हिडिओ स्पेसिफिकली एक्झामचा सिलेबस आणि एक्झामचा पॅटर्न यावरती डिटेलमध्ये हा व्हिडिओ असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली आयडिया येऊन जाईल. ओके. तर खूप जास्त कॉम्पिटिशन आहे कारण जे जे लोक 3 ते 4 वर्षापासून ह्या रिक्रुटमेंटची वाट पाहत आहेत तर तुम्हाला 3 महिन्यामध्ये त्यांना कॉम्पीट करायचं आहे जर तुम्ही याआधीच प्रिपरेशन स्टार्ट केलेलं नसेल तर. ठीक आहे. चान्स आहे, एकच एक्झाम आहे, त्याच्यानंतर डायरेक्टली तुमचं सिलेक्शन आहे. खूप चांगला रिस्पेक्टफुल गव्हर्नमेंट जॉब आहे. इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी, सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचा ड्रीम जॉब म्हणू शकतो आपण. महाट्रान्सको किंवा MSEB कुठल्याही कंपनीमध्ये खूप चांगल्या प्रकारचा हा जॉब आहे, असिस्टंट इंजिनियर स्पेसिफिकली. तर नक्कीच चांगल्या प्रकारे प्रिपरेशन करा. टेलिग्रामचं चॅनल जॉईन करू शकता, त्याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. याच्यावरती आपण डेली क्विज किंवा जे काही प्रॅक्टिस टेस्ट असतील ते कंडक्ट करूया. त्याची जी लिंक आहे electrical_my.gov.track आहे. त्याच्यानंतर my.gov.track हे प्ले स्टोअरवरती ॲप सुद्धा अवेलेबल आहे. तिथे सुद्धा तुम्हाला काही फ्री टेस्ट अवेलेबल करून देऊ आपण. तर ते सुद्धा ऍप तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. आणि काही याच्या व्यतिरिक्त डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक्झामचा पॅटर्न आणि एक्झामचा सिलेबस यावरती डिटेल व्हिडिओ बनवूया. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.